जे आता सबसिडीचा विषय आहे, त्याची प्रोसेस म्हणजे कशी आपल्या लोकांना म्हणजे समजण्यासाठी काय सांगते, म्हणजे कसं काय आहे प्रोसेस? कसं आहे, शासनाचं अनुदान एक गव्हर्नमेंटचं 50% भेटतं. आपल्याकडचा शेतकरी म्हणाल तर तुम्ही 99% डिपेंड आहे सबसिडीवरती. त्यासाठी आता गव्हर्नमेंटने ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं म्हणजे mahadbt.com गव्हर्नमेंटची साईट आहे, त्याच्यावरती ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला लागतं. ते आपण आपल्या कॉम्प्युटरवर सगळ्या शेतकऱ्यांचे आपण अर्ज करून देतो, स्वतः करून देतो, त्या मशीन चालवायला लागले. त्याचं कारण म्हणजे आधुनिकतेकडे वळण्याचं कारण म्हणजे कामगारांची म्हणजे कामगार आता भेटत नाही आहेत, म्हणजे शेतीची कामं पण आता नाही म्हटलं तरी पावसावरती डिपेंड आहे. कारण मागच्या वर्षी पाऊसच पडला नाही, त्याच्यामुळे शेतीची कामं बरीच पुढे गेली होती. बरोबर. त्याच्यामुळे आजकालचा शेतकरी बराचसा आधुनिकतेकडे वळला आहे. तिला 55,000 रुपये जी किंमत द्यायची MRP जास्त आहे. ओके. पण ह्याच्यावरती पण ऑफर म्हणजे ह्याच्यावरती 24 इंचाचा LED TV फ्री आहे. नमस्कार मित्र, हो मी साईराज केर, स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर मित्रो, आता मित्रो ऑलमोस्ट मित्रो मे महिना आता संपत आला आहे, म्हणजे आता मेची 25 तारीख होऊन गेली आहे आणि आता जून महिना सुरू होईल. आणि जून महिना सुरू झाला की आता आपला पावसाळा देखील सुरू होईल. तर पावसाळा सुरू झाला की म्हणजे आपल्या आता शेतकरी राजाची म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची लगबग सुरू होती ती म्हणजे शेतीची. आता हल्ली कसं आलं आहे, शेती आहेत ना, लोकं आधुनिकीकरण करतात, म्हणजे पॉवर ट्रिलर म्हणा किंवा नांगरणीची जी मशीन असते किंवा ट्रॅक्टर म्हणा, याने आता लोकं शेती वगैरे करतात, म्हणजे नांगरणी वगैरे त्या मशीनने वगैरे करतात. ह्याच ज्या मशीन आहेत म्हणजे ट्रॅक्टर म्हणा किंवा पॉवर ट्रिलर म्हणा, तर ह्या मशीनींबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आत्ता आपण आलो आहोत लांजामध्ये, ॲग्रोमार्क ट्रेडर्स लांजा या शॉपमध्ये. तर आता इथेच पाठीमागे जे दुकान आहे आणि मित्रो एकदम मुंबई गोवा हायवे टच येथे हे दुकान आहे. तर जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं कसं काय काय पॉवर ट्रेलर वगैरे आहे ते, त्याच्याबद्दल सर्व इन डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तो आहे मुंबई गोवा हायवे आणि ह्याच रोड लगतच एकदम हे आहे दुकान. आणि हे असं काहीसं दुकान आहे बघताय. आणि मित्रो हे जे दुकान आहे ते आमच्याच गावातल्या एका दादाचं आहे. तर हा आहे तो दादा. दादा नमस्कार. नमस्कार, कसं आहेस? एकदम फर्स्ट क्लास. आणि या दादाचं आमचं नाव आहे गणेश गांगण. तर दादा तुझ्या शॉपमध्ये आलोय मी. तर मला ह्या संपूर्ण पॉवर ट्रेलर बद्दल वगैरे इन डिटेल मध्ये आपल्या व्ह्यूअर्सना सगळी माहिती द्यायची आहे. प्रथमत तुझं सगळं मी स्वागत करतो. धन्यवाद. शॉपमध्ये आपलं शॉप लांजाला आहे. लांजामध्ये आपल्या 2 ब्रँच आहेत. एक खाली बसवेश्वर चौक लांजा येथे एक ब्रँच आहे. मेन मार्केटमध्ये एक आपले ब्रँच आहे. ओके. आणि अजून एक राजापूर मध्ये 5 एक आपलं दुकान आहे. तर आपलं दुकान हे संपूर्ण कृषीच्या निगडीत आहे, म्हणजे आपण जे शेतीच्या अवजार जी आपण शेती वगैरे करतो. बरोबर. संदर्भात आपण जे आता लोक आधुनिकतेकडे वळले आहेत पूर्ण शेतकरी वर्ग. बरोबर. कारण कामगाराची कमतरता परत मॅनपॉवरच कमी असल्यामुळे लोक आता आधुनिकतेकडे वळले आहेत. त्याच्यामुळे आता बरेचशा शेती करणं एकदम सुलभ झालंय यंत्राच्या सहाय्याने. तर आता कसं पावसाचा सीझन चालू होईल ऑलमोस्ट 10-11 दिवसांमध्ये. ऑलरेडी 2-3 दिवसांमध्ये पाऊस पडलाय. आता शेतकऱ्यांची लगभग चालू झाली. कारण आता लोकांना पेरण्या करतील मग उकळ वगैरे लोकांच्या. आणि आपल्याकडे कोकणात म्हणाल तर तुम्ही आपल्याकडे शेतकरी जास्त प्रामुख्याने भात शेती करतो. ओके. भात शेती पावसाळ्यामध्ये करतो आणि उन्हाळी जर तुम्ही विचार केला तर भाजी वगैरे काय किंवा कुईद वगैरे असेल त्याची शेती करतो. तर पहिले ऍक्च्युली कसं असायचं की पहिले लोक पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैल जोडीच्या सहाय्याने शेती करायची. आता लोक 7-8 वर्षापासून आता हे लोक पॉवर टिलर किंवा पॉवर विडर्स म्हणतो आपण, नांगरणी मशीन ह्याच्याकडे व्हायला लागलेत. कारण आता कसं झालंय मशीनच्या द्वारे जर काम केलं तर त्याचं काम लवकर होतं आणि कमी खर्चामध्ये काम होतं. त्याच्यामुळे आता हे सगळे पॉवर विडर्स वगैरे मार्केटला आलेत. बरोबर. तर बेसिकली तुला दाखवण्याचं हा जे वरती. ओके. तर आपल्याकडे प्रामुख्याने 2-4 कंपन्यांचे पॉवर विडर्स अवेलेबल आहेत. ओके. ऍक्च्युली इकडचा जो शेतकरी आहे त्याचं नाव ऍक्च्युली मशीनचं नाव पॉवर विडर आहे, पण इकडचा शेतकरी म्हणतो की त्याला नांगरणी मशीन म्हणतो किंवा पॉवर टिलर किंवा काय काय लोक ट्रॅक्टर पण म्हणतात. तर आपल्याकडे 6 HP पासून 9 HP पर्यंत ट्रॅक्टर अवेलेबल आहेत पॉवर विडर. तर त्याला कसं आहे, ही टेक्सास जी कंपनी आहे ही मॅन्युफॅक्चरिंग मेड इन डेन्मार्क आहे. तिला 1 वर्षाची पूर्ण वॉरंटी येते. बरोबर. 50% शासनाचं अनुदान शेतकऱ्याला डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतं. बरोबर. त्यासाठी जी प्रोसिजर करावी लागते त्या प्रोसिजरला आता गव्हर्नमेंटने कंपल्सरी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलंय.
ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरतो. बरोबर. आणि सबसिडी भेटण्यासाठी शेतकऱ्यासाठी शेतकरी जेव्हा अर्ज करतो ओके तेव्हा त्या शेतकऱ्याचं सातबारावर नाव असायला लागतं. आठ बँक पासबुक आणि आधार कार्ड. बरोबर. हे चार डॉक्युमेंट जर शेतकरी इथे घेऊन आले तर त्यांना आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करून देतो. स्वतः करून देतो. स्वतः करून देतो. अरे वा. म्हणजे कसं एका छताखाली आपण सगळ्या शेतकऱ्यांना सर्व्हिस दिलेली आहे. बरोबर. तर ही कंपनी टेक्सास ही मेड इन डेन्मार्क आहे. हिला एक वर्षाची वॉरंटी आहे. ओके. बेसिकली आपल्याकडे प्राइस तुम्ही रेंज घेतली तर 48,000 मॉडेल चालू आहे. 48 वाले बेसिक मॉडेल आहे. त्याच्यावरती सध्या ऑफर चालू आहे. म्हणजे 48 मॉडेलवरती आपण शेतकऱ्यांना गॅस शेगडी फ्री देतोय. अरे वा. गॅस शेगडी फ्री देतोय. आणि 48 मध्ये त्या शेतकऱ्याला आपण त्याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन करतोय मोफत. आणि प्लस त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं 50% अनुदान भेटतं. प्लस आपण ती मशीन शेतकऱ्याला घरपोच देतोय. घरपोच डिलिव्हरी करतो. घरपोच. 48 पासून स्टार्टिंग रेंज चालू आहे. हे जे तुम्ही बघताय समोर मॉडेल हे 6 HP इंजिन आहे. त्याची कॉस्ट त्याची MRP जास्त आहे. पण शेतकऱ्यांसाठी आपण 48,000 रेटमध्ये ठेवलेला आहे. अच्छा. याच्यावर तुम्हाला आपण शेतकऱ्यांना गॅस शेगडी फ्री देतोय. प्लस आपण शेतकऱ्यांनी समजा बुकिंग केल्यानंतर ती मशीन डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये घरपोच देतोय. बरोबर. त्याच्यामध्ये 1-3 liter ऑइल लागतं. 2.5 liter गिअरला आणि 1 liter इंजिनला. 2.5 liter ऑइल लागतं. ते पण आपण आणि पेट्रोल हे सगळं स्टार्टिंग करून शेतकऱ्यांना त्या मशीनचा प्रात्यक्षिक पण त्या शेतावरती करून दाखवतो. काय बोलतो. हा. आणि ह्या मशीनला आपण शासनाचं अनुदान भेटतं. सबसिडी पात्र मशीन आहे. स्टार्टिंग रेंज 48 पासून ही आहे. ओके. हे दुसरं मॉडेल तुम्ही बघताय कंपनी सेमच आहे. त्याला गिअर ड्राईव्ह म्हणतात. गिअर ड्राईव्ह व्हर्जन. गिअर ड्राईव्ह व्हर्जन म्हणजे ह्याला पाठच्या साईडला PTO शॉप दिला आहे. अच्छा. त्याला तुम्ही पाण्याचा पंप पण जोडू शकता. प्लस त्याच्यावर तुम्ही फवारणी पण करू शकता. तुमच्या काजूची बाग असेल किंवा आंब्याची बाग असेल ओके तर ह्याला पाठच्या साईडला पंप लावून तुम्ही बागेतली फवारणी पण करू शकता. प्लस अर्धा टनची ट्रॉली बसते. म्हणजे आपला ट्रॅक्टरचा जो हौदा असतो पाठचा. बरोबर. तशी ट्रॉली पण त्याला लावता हौदा बसतो. बरोबर. आणि आपण झेंडूची वगैरे लागवड करतो त्यासाठी आपण सरी मारतो. तो रिझर पण अटॅचमेंट ह्याला बसते. अशा मल्टीपर्पज अटॅचमेंट अशा ह्याला या मशीनला बसतात. बरोबर. म्हणून त्याला म्हणतात की मशीन एक काम आणि अशी मशीन आहे. बरोबर. हिला 55,000 किंमत द्यायची. MRP जास्त आहे. ओके. पण ह्याच्यावरती पण ऑफर म्हणजे ह्याच्यावरती 24 inch LED TV फ्री आहे. 24 inch LED TV फ्री आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे नुसतं हेच देत नाही. तुम्ही कायद्याला फ्री देताय शेतकऱ्यांना. तेवढा सोपं द्याल त्या उद्देशानं आमचं ही वस्तू आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यावर 24 inch LED TV फ्री आहे. प्लस 55 मध्ये TV पण भेटणार. मशीन पण भेटणार. प्लस त्या मशीनची फ्री होम डिलिव्हरी पण भेटणार. अच्छा. असं हे 48 चार्जेस वगैरे काही नाही. नाही नाही. फ्री ऑफ कॉस्ट. होम डिलिव्हरी ऑफ कॉस्ट. आता हे तुम्ही पेट्रोलचे सगळे बघितले. हे डिझेल मध्ये आहे. ओके. आता हे 5 HP डिझेल आहे कंपनीचं. ओके. कंपनी सेमच आहे. फक्त मॉडेल वेगळं आहे. याला एलिगेटर 5 DP म्हणून मॉडेलचं नाव आहे. ओके. तर हे 5 HP इंजिन आहे. ओके. ह्याचा रेट आहे 75,000 रुपये. ह्याच्यावरती पण TV फ्री आहे. अच्छा. बाकी सगळे फंक्शन ह्याला कसं आहे कंपनीकडनं हे तुम्हाला टायर वगैरे देते कंपनी. बरोबर. टायर देण्यामागचं कारण म्हणजे काय की घरापासून तुमचं शेत जेव्हा लांब असतं. बरोबर. तेव्हा मग तुम्हाला ते नेण्यासाठी मग ते उचलून घेऊन जाण्यापेक्षा मग ते टायरावरती चालू घेऊ शकतो. शेतात गेल्यानंतर मग ते टायर काढायचे. आणि त्याचे जे ब्लेड्स असतात हे त्याचे ब्लेड्स आहेत. ते बघा त्याचे ब्लेड्स आहेत. ओके. एक लेफ्ट साईडला लेफ्ट येतो. राईट साईडला राईट येतो. शेतात गेल्यानंतर लेफ्ट साईडचा टायर काढायचा. लेफ्ट साईडच्या लेफ्ट साईडचा फायर लावायचा. अच्छा. राईट साईडला राईटला लावायचा. ओके. बाकी सगळे फंक्शन कॉमन आहेत. आणि आजकालची अशी कोकणातली तुम्ही जर परिस्थिती बघितलात तर आजकाल कोकणामध्ये ज्या महिला आहेत किंवा जे वयोवृद्ध माणसं आहेत. बरोबर. ते सुद्धा आरामात या मशीन चालवायला लागलेत. त्याचं कारण म्हणजे आधुनिकतेकडे वळण्याचं कारण म्हणजे कामगारांची म्हणजे कामगार आता भेटत नाही आहेत. म्हणजे शेतीची कामं पण आता नाही म्हटलं तरी पावसावरती डिपेंड आहे. कारण मागच्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्याच्यामुळे शेतीची कामं बरीच पुढे गेली होती. बरोबर. त्याच्यामुळे आजकालचा शेतकरी बराचसा आधुनिकतेकडे वळला आहे. आणि त्याचा मागचा उद्देश म्हणजे शासनाने पण त्यांना प्रोत्साहित केलंय. त्याचा मागचं सबसिडी त्याला शासनाने 50% दिले. नक्की. आणि आपण पण सर्व शेतकऱ्यांना त्यांची सबसिडी जमा होईपर्यंत सगळं सहकार्य करतो. सहकार्य करतात. हो. येस. आता हे पण हे 55 वाला मॉडेल आहे. हा. हे पण सेम व्हर्जिन पेट्रोल व्हर्जिन. ओके. हे ते 48 वाला आहे. ओके. हे पण सेम 55 वाला आहे. ही 1 लाखाची मशीन आहे. ही 1 लाखाची मशीन आहे. ओके. हे 9 HP डिझेल येतं. ह्याला इथे पुढे बॅटरी येते. ओके. ह्याला बॅटरी येते. म्हणजे आपण चावी लावतो ना गाडीला. हा. तशी हिला चावी सिस्टीम दिली. चावी सिस्टीम आहे. म्हणजे चावी ऑन केलात की तुम्ही इंजिन तुमचं डायरेक्ट चालू. बरोबर. असं 9 HP इंजिन येतं. बरोबर. ह्याचा ऍक्च्युली कसं आहे ह्याला ओपन प्लॉट पाहिजे. हा. पण ह्याचं तुम्ही आपल्याकडचं कशी जमीन शेती खालीवर आहे. बरोबर. मग सिस्टीम आहे. त्याच्यामुळे ओपन प्लॉट नसल्यामुळे
वजनाचा मॅटर करतो आपल्याकडे उचलायला वगैरे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे हे जे मशीन आहेत हे जास्त करून सिंधुदुर्ग किंवा रायगडचा जो पट्टा आहे तिकडे ओपन प्लॉट आहे. बरोबर. त्या पट्ट्यात याचं काम जोरदार होतं. म्हणजे याचा वापर जास्त केला जातो. जास्त केला जातो. बरोबर बरोबर. अच्छा, हे पेट्रोल आणि डिझेल मध्ये दोन्ही मॉडेल आपल्याकडे आहेत अवेलेबल. अजून दोन चार कंपन्यांची मशीन आपल्याला गोडाऊनला पण शिफ्टिंग केलेले आहेत. बेसिकली सांगण्याचा उद्देश असंच आहे की गेल्या 4-5 वर्षात आम्ही बऱ्याच मशीन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलोय. आणि तुमच्यासारख्या युट्यूबरच्या माध्यमातून आपण बरेच व्हिडिओ शूट केलेत. त्या माध्यमातून आपल्याला लीड्स भेटल्या. त्या लीड्स पर्यंत म्हणजे शेतकऱ्यांना एक हक्काचं ठिकाण झालंय. बरोबर. आणि त्या सगळ्यांना शेतकऱ्यांना तुम्ही त्या समोर बघू शकता की मशीन किती दुरुस्तील आहेत. येस. आणि म्हणजे हे मेंटेनन्स साठी आहे का? ह्या मेंटेनन्स साठी आहे. म्हणजे रिपेरिंग राहिले. आणि कसं आहे, काय काय शेतकऱ्यांनी आमच्याकडनं ज्या मशीन घेतल्यात त्यांना आपण घरी जाऊन सर्व्हिसिंग करून देतो. बरोबर. म्हणजे त्यांना कसं आहे, आता काय काय इथून 15-16 किलोमीटर वरती काय काय गाव आहे त्यांना मशीन दिलेलं आहे. बरोबर. तिकडनं जर मशीनचा प्रॉब्लेम झाला तर त्यांच्या दोन गोष्टी वाया जातात. एक तर वेळ जातो त्यांचा. बरोबर. आणि दुसरे म्हणजे पैसे जातात. बरोबर. पैसे जाण्याचं कारण म्हणजे कसं, तिकडनं जर आणायची म्हटली तर ऍप्टेवाला कमीत कमी 700-800 रुपये घेतो, भाडं घेतो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तिथं 100-200 रुपयात पोहोचतो पेट्रोल टाकून. तिथं ते काम वगैरे सगळं त्यांचं आटपतो. बाकीचे मेजर जर काम असेल तर लोक इथं आणतात. बरोबर. बाकीचे छोटे मोठे असेल तुम्ही स्वतः ऑन दी स्पॉट जागेवर देतो. आपल्या गावात सुद्धा आपण बऱ्याच मशीन दिल्या. बरोबर. आणि ह्या ज्या सगळ्या तुम्ही मशीन बघताय ना, त्या सगळ्या ऍक्च्युली दुसऱ्या डीलरकडनं घेतल्यात. म्हणजे दुसऱ्या दुकानदाराकडनं घेतल्यात. अच्छा. पण सर्व्हिसला आमच्याकडे आणतात. पण इथं आल्यानंतर कुठला शेतकरी असा परत जात नाही. तो स्वतःच हे दुकान म्हणजे स्वतःच्या हक्काचं दुकान समजतो. बरोबर. पण त्यांना आम्ही सगळ्यांना सर्व्हिस करून देतो. सर्व्हिस चांगली देतात त्याच्यामुळे तर असं चाललंय ना. सर्व्हिस देण्या मागचं कारण म्हणजे कसं आहे, शेवटी शेतकरी वर्ग आहे. बरोबर. त्याला आज ना उद्या सहकार्य करावं लागणार आहे. आणि कसं आहे, पावसावरती सगळी शेती डिपेंड आहे. पाऊस आज पडेल उद्या पडेल कधी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावं लागतं. आपल्याकडे जवळजवळ 5 ते 6 कंपनी स्वतःचे मेकॅनिक आहेत. ओके. आणि कंपनीचा एक सेपरेट टेक्निशियन कोकणासाठी ठेवलेला आहे. तो पण डोर टू डोर सगळ्यांना सर्व्हिस वगैरे देत असतो. तर आता कसं आहे, कुठल्याही प्रकारचं कंपनीचं इंजिन जर आलं. बरोबर. तर आपण ते सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये करून देतो. आता ते तुम्ही बघू शकता, हे पूर्ण गिअरबॉक्सचं काम आहे. ते गिअरबॉक्सचं काम करायला नाही म्हटलं ते 1/2 दिवस जातो. बरोबर. पण आपण सगळ्या शेतकऱ्यांचं ते कमी रकमेमध्ये करून देतो. सगळ्यांना व्यवस्थित सर्व्हिस देतो. चांगलं मार्गदर्शन करतो. इंजिनचं कोणतंही काम असो आपल्याकडे होतं. कारण इथल्या आपल्याकडे नाही म्हटलं तरी संगमेश्वर, राजापूर, लांजा या तिन्ही तालुक्यातल्या, इव्हन आपल्या चांदेऱ्यातल्या पण पट्ट्यातल्या मशीन इकडे जास्त करून इकडे मशीन कामासाठी वगैरे येतात. बरोबर. असं तर आता गणेश दादा, आता हे तर पॉवर ट्रेलर वगैरे आपण आता बघितले. बरोबर. तर तुझ्या अजून काय आपल्याकडे हे आहेत शेतीला लागणारे संबंधित जी अवजार आहेत ती सगळी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत. आता तुम्ही आता बघितलं तर आता भातशेतीचा सीझन चालू होईल. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पॉवर व्हीडर्सची म्हणजे आपण ट्रॅक्टरची कामं चालू आहेत जोरदार. बरोबर. त्याच्यामुळे आता पण सकाळपासून 4 मशीन बुक झाल्यात ऑलरेडी. तर आपल्याकडे त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे तुम्ही बघता, हे ब्रश कटर आहे. ब्रश कटर म्हणजे आपल्याकडे गवत कापणीनंतर किंवा ग्रास कटर लोक म्हणतात. बरोबर. ते वापरण्याचा उद्देश एकच असतो, किंवा जेव्हा पावसानंतर जेव्हा गवत सुकतं तेव्हा बागेमध्ये वणवा वगैरे लागतो. बरोबर. तेव्हा मग ते कटिंग करण्यासाठी ते ब्रश कटरचा उपयोग करतो. त्याचा सीझन नाही म्हटलं तरी ऑगस्ट पासून म्हणजे जेव्हा गणपती येतात तेव्हापासून त्याचा सीझन चालू होतो. हे ब्रश कटर वगैरे आहेत सगळे. त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज 8,500 पासून चालू आहे. ते जवळजवळ 7-8 कंपन्यांचे आहेत. त्यातल्या मोस्टली सबसिडीवाला ज्या कंपन्या आहेत, टेक्सास कंपनी आहे मेड इन डेन्मार्क, स्टील म्हणून एक कंपनी आहे मेड इन जर्मनी, अजून 2-3 होंडामध्ये आहे मेड इन थायलंड, अशा 3-4 कंपन्या ज्या ब्रँडेड आहेत. ओके. मिनिमम रेंज 8,500 आहेत ज्या नॉन ब्रँडेड आहेत. ओके. सगळे की ब्रश कटर वगैरे आहेत सगळी रेंज. येस. हा तुम्ही बघता, हा पाण्याचा पंप आहे, फवारणीचा पंप आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे आंबा बागायत दर असतात किंवा काजू बागायत दर असतात, ते झाडावरचा तुडतुडा वगैरे कमी, त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी करतात. त्यासाठी एक तर होंडाच्या मशीन वापरतात, त्याला पॉवर स्प्रेअर म्हणतात. ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण ते मेंटेनन्स सुद्धा शेतकऱ्यांचे करून देतो. बरोबर. प्लस ह्या 8 चक्क्या वगैरे आहेत. अच्छा. एसटीसी वाल्यांच्या. ओके. दुसरं म्हणजे आतमध्ये आलं तर तुम्हाला इथे बघायला भेटतील हे छोटे पंप. आपण गवत वगैरे मारतो, औषध वगैरे मारतो, पाठीवरचे पंप, इलेक्ट्रिक स्प्रेअर दिलं त्याचा पण उपयोग तोच होतो. ओके. भाजी वगैरे आपण करतो त्यासाठी आपण फवारणी करतो. ही सगळे चेन शो आहेत. म्हणजे आपण झाडं वगैरे कटिंग करतो. बरोबर. बरोबर. त्यासाठी वाढलेल्या झाडाच्या फांद्या वगैरे कटिंग करतो. ओके. त्यासाठी मग आता लोक चेन शो कडे वळायला लागले. बरोबर. त्यासाठी या चेन ह्याला पण शासनाचं अनुदान भेटतं. याला पण 50%. अच्छा. आता हा तुम्ही जो ब्रँड म्हणताय हा पॉवर व्हीडर मध्येच ब्रँड आहे. ओके. प्युबर्ट कंपनी आहे, मेड इन फ्रान्स आहे. 1918 पासूनची कंपनी आहे, म्हणजे 1980 पासूनची कंपनी आहे. बापरे. तिला पण 1 वर्षाची वॉरंटी आहे. अच्छा. तिची किंमत जरा जास्त आहे पण त्यांची क्वालिटी तेवढी त्यांनी अजून मार्केटला ठेवलेली आहे. मेंटेन ठेवलेली आहे. आता हे पण टेक्सास आहे, हे मॉडेल दुसरं आहे. हे 6 HP इंजिन आहे, गिअर ड्राईव्ह वर्जिन मध्ये येतं. ओके. त्याचं पण काम तेच आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही पाण्याचा पंप, फवारणीचा पंप वगैरे सगळं लावू शकतो.
हे सगळे कमर्शियल वगैरे हे सगळे स्पेअर पार्ट आहेत आपले. वरती आपलं गार्डन टूल्स एक शॉप आहे, तिकडे सगळे गार्डन टूल्सची रेंज वगैरे अवेलेबल आहे. ओके. आणि इथे तुम्ही बघू शकता या कॉम्प्युटरवरनं आपण सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज वगैरे भरतो. येस. त्यासाठी आता तिथे आम्ही सगळं ते मेन्शन करून ठेवले, सबसिडीला लागणारी कागदपत्रे, 7-12-8 बँक पासबुक, आधार कार्ड व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक. हा ग्राहकांसाठी काही सूचना आहेत, म्हणजे सबसिडीचं पास झाल्यानंतर या सूचना फॉलो कराव्या लागतात. ओके. त्यानंतर तुम्ही केलं ते सबसिडीचं ते सबसिडी कन्फर्मेशन होत नाही. होत नाही. बरोबर. आणि गणेश दादा आता मला सांग की अजून काही आपल्याकडे वस्तू अवेलेबल आहेत का? आपल्याकडे जास्त करून पॉवर वीडर्स वगैरे अवेलेबल आहेत, म्हणजे त्याला ट्रॅक्टर म्हणतो आपण. ओके. त्यानंतर मग आपले ग्रास कटर, बागेतलं गवत वगैरे जेव्हा वाटतं तेव्हा आपण गवत कटिंग. ओके. म्हणजे आता जे आपण बघितलं ते. त्याच्यानंतर चेन्सो आहे, चेन्सो म्हणजे झाड कापायची मशीन. ओके. आपल्या झाडाच्या ज्या फांद्या वगैरे असतात त्या कटिंग करणारे आपण जे अवजार वापरतो त्याला चेन्सो म्हणतात, किंवा पहिले लोक करवडीच्या सहाय्याने कटिंग करायचे. बरोबर. तर आता पर्याय म्हणून चेन्सो मार्केटला आलेत, तर ते आहेत वॉटर पंप्स आहेत, म्हणजे विहिरीतनं किंवा वाळातनं पाणी जेव्हा आपण काढतो. बरोबर. ते त्यासाठी वॉटर पंप यूज करतात, ते वॉटर पंप आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस सबमर्सिबल पंप आहेत पाण्यातले, प्लस चक्के आहेत, आटा चक्की आहेत, किंवा तुमच्या कमर्शियल चक्क्या ज्या आहेत आपण मोठे यूज करतात त्या चक्क्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस भाताची चक्की आहे, भात झोडणी यंत्र आहे, भात मळणी म्हणते यंत्र त्याला म्हणतात. ओके. असे बरीच सारे शेतीचे गार्डन टूल्स, जे छोटे मोठे जे गार्डन टूल्स असतात ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. पॉवर टूल्स अवेलेबल आहेत, आणि त्या सगळ्यांची आपण विक्री सुद्धा करतो आणि शेतकऱ्यांना सेवा सुद्धा देतो. शेतीच्या निगडीत लागणारी जी एवढी सारी यंत्रसामुग्री आहे ती आपल्या दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. बरोबर. आणि अगदी ती माफक दरात आणि चांगल्या सेवेमध्ये तत्परतेने तुम्हाला भेटून जाईल. येस, नक्कीच. आणि दादा गणेश दादा मला सांग की आता जे आता सबसिडीचा विषय आहे त्याची प्रोसेस म्हणजे कशी आपल्या लोकांना म्हणजे समजण्यासाठी काय सांगते, म्हणजे कसं काय आहे प्रोसेस? कसं आहे, शासनाचं अनुदान एक गव्हर्नमेंटचं 50% भेटतं आपल्याकडचा शेतकरी म्हणाल तर तुम्ही 99% डिपेंड आहे सबसिडीवरती. त्यासाठी आता गव्हर्नमेंटने ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, म्हणजे mahadbt.com गव्हर्नमेंटची साईट आहे, त्याच्यावरती ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला लागतं. ते आपण आपल्या कॉम्प्युटरवर न सगळ्या शेतकऱ्यांचे आपण अर्ज करून देतो, स्वतः करून देतो. त्यासाठी त्या शेतकऱ्याचा 7-12 लागतो, त्याचं नाव असलेला 7-12 लागतो, 8 लागतो, त्याचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड आणि आधारला मोबाईल नंबर लिंक लागतो. ह्या जर गोष्टी शेतकऱ्यांनी इथे आणून दिल्या तर ते आपण शेतकऱ्यांचे अर्ज सुद्धा आपण मोफत करून देतो. तर जे कोटेशन आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट 40-50% अनुदान रिटर्न करते, म्हणजे सबसिडीला आपण सबसिडी म्हणतो. बरोबर. सरकारला सबसिडी सुद्धा आपण देण्याचं मार्गदर्शन करून देतो डायरेक्ट. बरोबर. आणि दादा आता हा आपला व्हिडिओ खूप लोक बघणार, तर जर का माझ्या व्हिडिओ थ्रू म्हणजे आपले माझे जे कोणी व्ह्युअर्स आपल्या तुझ्या इथे कोणी काही आपल्या मशिनरी घ्यायला आले तर त्यांना तू काय खास ऑफर किंवा काय डिस्काउंट काय देऊ शकतो? आता कंपनीचे ऑफर म्हणजे तर 48,000 मशीन वरती गॅस शेगडी फ्री आहे. बरोबर. आणि दुसरी 55,000 पुढची जी रेंज आहे त्याच्यावरती आपण एलईडी टीव्ही फ्री देतो 24 इंचाचा, तर ती ऑफर कंटिन्यू आपण करूच. प्लस त्या शेतकऱ्यांना मशीन घरपोच सुद्धा देऊ, लांजामध्ये असो, राजापूर मध्ये असो, किंवा संगमेश्वर मध्ये असो, किंवा इव्हन चिपळूण मधल्या जरी कोण तुझे व्ह्युअर्स असतील पण आपण मशीन घरपोच देऊ. प्लस तुझ्या माध्यमातून जर लीड्स आल्या त्यांना आपण तुझ्या माध्यमात तुझ्यासाठी आपण एक स्पेशल डिस्काउंट त्यांना देऊ 100%. येस येस येस, नक्की नक्की. खूप खूप थँक्यू. आणि तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण तुझं कार्ड इथे आपण शो करतोय मित्रांनो. दादाजी जर आपलं शॉप हे सदर मुंबई गोवा हायवे वरतीच आहे. ओके. लांजामध्ये बसवेश्वर चौक हा आपला इथला नाका आहे, त्या नाक्यावरतीच आपलं शॉप आहे. ओके. ही तोडकरी बिल्डिंग आहे, गाळा नंबर 5. Okay. आणि एक वरती आपलं एक शॉप आहे. Okay. गोंडे सकल रोड मध्ये. ओके. तिथे पूर्ण शोरूमच आहे. Okay. तिथे तुम्हाला पूर्ण रेंज अवेलेबल तिथे पण होईल. आणि सदर आता 2 महिन्यापूर्वी आपण एक पाचलला म्हणजे राजापूरला एक शॉप चालू केलंय. अच्छा. म्हणजे लांजा राजापूरचे कस्टमर सुद्धा आपण ऑलरेडी आपल्याकडे येतात. बरोबर. संगमेश्वर देवरुख साईडचे पण कस्टमर आपण आपल्याकडे देतात आणि सर्व्हिस पण लोकांना दिलेल्या आहेत. तुमच्या साईराजच्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचला तर आपण एक चांगला त्यांना स्पेशल डिस्काउंट देऊ. येस, नक्कीच नक्कीच. आता बघता इथे एक कस्टमर आलेत, तर त्यांना चालू करून दाखवतात पॉवर ट्रेलर. मित्रो आता या गणेश दादांनी आमच्या सगळी माहिती सांगितली, तुम्हाला समजली असेलच.
दावेच दुकानचं नाव आहे अॅग्रोमार्क ट्रेडर्स लांजा. तर इथेच मुंबई गोवा हायवेच्या शेजारीच आहे. आणि मित्र खूप चांगल्या चांगल्या मशिनरी आहेत आणि सबसिडी म्हणजे ते सरकारकडून पण आपल्याला सहकार्य होते बरोबर आणि खूप चांगलं असं हे आहे. आणि तर तुम्ही नक्कीच या शॉपला नक्कीच भेट द्या. हा बोल, तुझ्या माध्यमातून तुझ्या व्ह्यूअर्सना माझं एवढंच सांगणं आहे की हा शेतीच्या निगडीत व्हिडिओ आहे बरोबर. जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना सुद्धा माहिती भेटेल आणि त्यांना पण शेतीची आवड निर्माण होईल बरोबर. त्यासाठी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. येस नक्कीच. तर मित्रो पुन्हा एकदा सांगतो, अॅग्रोमार्ट ट्रेडर्स लांजा हे मुंबई गोवा हायवेच्या शेजारी इथे दुकान आहे लांजामध्ये. नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि इकडून तुम्ही पॉवर ट्रेलर वगैरे तुम्ही खरेदी करू शकता. तर मित्रो हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे शेतीविषयी म्हणजे शेती निगडीत लागणाऱ्या वस्तूंचा जो म्हणजे पॉवर ट्रेलर म्हणा किंवा ट्रॅक्टर वगैरे याचा जो व्हिडिओ आहे हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जेवढा मित्रो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल. तर आता भेटूया पुढच्या आशा एखाद्या सुंदर व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय.